बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय, तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं देखील निदर्शनास आलंय. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील, मात्र रिफायनरी झाली पाहिजे अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये. जर हुकुमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवून देऊ अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली आहे. या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते नक्की काय म्हणाले पहा. आज आपण सर्वजण ग्रीन रिफायनरी जे आपले कोकणामध्ये आपल्या या भागामध्ये होते त्याचे समर्थन करण्यासाठी आपण इथे सर्वजण इथे जमलेलो आहोत. आज टीव्हीवर काय सुरू आहे किंवा टीव्हीवर जसं आमच्या काशेकरजीने सांगितलं की कोणतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे, बारसू गावामध्ये त्यांचं का हेलिकॉप्टर उतरायला दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये कुठेतरी उभं केलेलं आहे आणि बारसू गावामध्ये जाऊन काही लोकांशी बोलून पेटवा पेटवीचं काम करून ते परत मुंबईच्या दिशेने इथून निघणार आहे. त्यांचं जे भाषण त्यांनी केलं, इंटरव्ह्यू दिला, तो काही आमच्या पत्रकार मित्रांनी आम्हाला इथे सांगितलेला आहे, मला माहिती दिली. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख कोणी द्यायची झाली तर महाराष्ट्रातला दोन मिनिटं थांबा. महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल कोण असेल तर तो तुमच्या रत्नागिरी बारसूमध्ये आज आलेला आहे. भाषण देत असताना सांगितलं की आमचे पंतप्रधान मोदीजी फक्त मन की बात करतात आणि ती भाषा कोणालाच कळत नाही. गेल्या 9 वर्षापासून आमचे पंतप्रधान साहेब जनतेची मन की बात समजतात म्हणूनच लोकांनी त्यांना परत निवडून दिलेला आहे. पण उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे जरा तिने आम्हाला सांगावं. नेमकं ते इथं पेटवण्याची भाषा करतायत तर जसा निलयजीने उल्लेख केला तर ते इथे पेटवा पेटवी करण्यासाठी नाही पण आपली घरातली चूल पेटली पाहिजे यासाठी ते इथे स्वतः आलेले आहेत. एकंदरीत या सुरू झालेल्या घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलं एवढं निश्चित. सत्ताधारी आणि विरोधकांमधील या टीका टिप्पणीमुळे जनतेचं भलं होणार नाही, मात्र आता नव्याने आंदोलन सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.